जय शिवराय मित्रांनो, आज आपण एक दुर्लक्षित किल्ला ज्याला करेगड म्हणतात, हा किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासापासून वंचित आहे. इथे कोणीही येत नाही. आता आम्ही पहिला टप्पा चढून वरतीपर्यंत आलो आहे. एक टप्पा झाला आहे पूर्ण चढून. आज जरा ऊन जास्त असल्यामुळे घाम पण खूप जास्त येतो आहे. माझ्यासोबत आज डॉक्टर रोशन जाधव, भारत पवार आणि सागर आयरे. एक टप्पा चढून झाला आहे करेगडाचा. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं आता चढून पहिला टप्पा पार केला आहे. आता तुटलेल्या अवस्थेत गडाची जी तटबंदी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता या इथे तटबंदी असावी. पूर्णपणे दगडांचं रचलेलं काम. काही दगडांवरती वास्तू कोरलेल्या, निशाण्या कोरलेल्या आहेत, देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. पुढे गडाचे पाण्याचे टाके, गडाचे देवस्थान हे दाखवणारच, पण त्याच्या आधी ही तटबंदी बघून घ्या. किल्ल्याची ही पहिली तटबंदी. करेगड हा किल्ला बागलाण तालुक्यात म्हणजेच सटाणा तालुक्यात आणि सटाणा या शहरापासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेले दोधेश्वर या गावाजवळ आहे. तसं बघितले तर या किल्ल्याचा इतिहासात कुठेही उल्लेख मिळत नाही. हा किल्ला खूप निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण असं म्हणू शकतो की दरवाजा नंबर 2 जवळ आपण येऊन पोहोचलोय. ही कातळात कोरलेली पायरी आणि ही तुटलेल्या अवस्थेत अशी तटबंदी 2 तटबंदी आहे. आपण पहिली खाली बघितली, ही दुसरी. आणि या कातळात कोरलेल्या पायऱ्या ज्यांच्याने आता आपण किल्ल्याकडे पुढे वाटचाल करत आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण किल्ल्याच्या टॉप पॉईंटला. तुम्ही मागं बघू शकता किल्ल्याच्या वरती जे देवीचं मंदिर आहे, ते देवीचं मंदिर, तिकडे पाण्याची टाके आणि काही वाड्याचे अवशेष आहेत. या किल्ल्यावरती खूप जास्त प्रमाणात खूप मोठा इतिहास नाही आहे, पण हे देवीचं मंदिर आपण इथे राहू शकतो. 2 ते 3 जण इथे मुकाम करू शकतो, एवढं मोठं देवीचा मंदिराचा गाभारा आहे. आणि इथे पाणी पिण्यासाठी आपल्याला स्वतःला आणावं लागेल. मित्रांनो, हे पाण्याचे टाके पूर्णपणे कोरडे पडले आहेत. इथे पाण्याचा अंशही नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे टाके आहेत इथे. हां, एका टाक्यामध्ये पाणी दिसतंय. पाणी पिण्याजोगं नाही आहे, साठवलेलं पाणी आहे. पण तुम्ही बघू शकता इथे एक वेगळ्या प्रकारची रचना आहे या पाण्याच्या टाक्यांची. इथे पाणी येण्यासाठी हे अशा प्रकारची सोय केलेली आहे यांनी की इथे पाणी गोळा होईल आणि एकामधून दुसऱ्यामध्ये येईल. म्हणजे जसं आपण प्युरीफायर सिस्टीम म्हणतो तसं इथं त्या प्रकारचा उद्योग यांनी इथे केलेला आहे. इथे आपण किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात चढाई करून वरती पोहोचलो आहोत, जिथे देवीचं मंदिर, पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष. या इथे वाड्याचे अवशेष जो आपण वाड्याचा चौथा म्हणतो तो या इथे आहे. आणि मित्रांनो, शेवटी किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणाहून मी तुम्हाला दिसणारा बागलाण तालुक्याचा परिसर तुम्ही बघू शकता. बाजूला समोर जे दिसतंय ते सटाणा आणि त्याच्या बाजूचा हा परिसर. चारही बाजूंनी डोंगरांनी वेललेला हा असा परिसर आणि त्याच्यामध्ये हा बसलेला करेगड. खूप साधारण अशी चढाई आहे या किल्ल्याची. आपण सहजगत्या इथे येऊ शकतो, इथला इतिहास जाणू शकतो. देवीच्या मंदिरापासून पूर्वेला हे 2 पाण्याचे टाके आहेत. ते आता वनस्पतींनी पूर्णपणे बुंजले गेलेत, पण इथं 2 पाण्याचे टाके आहेत की जे दुर्गप्रेमी झाल्यानंतर त्यांच्या नजरेआड जातात ते. मित्रांनो, हे पाण्याचे टाके पाहून झाले की या ठिकाणी खाली पूर्व बाजूस थोड्या अवघड जागेवरती पाण्याचे 2 अजून टाके आहेत. जे एक पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे आणि दुसरं पाणी पिण्याजोगं आहे. पण आत्ता इथे खूप काटेरी वनस्पती उगल्यामुळे तिथे जाणं खूप अवघड झालं आहे. तुम्ही बघू शकता हे खूपच अवघड झालं आहे आता इथे उतरणं.
त्यामुळे आपण तिथं न जाता वरूनच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपण ते जे वरती देवीचं मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या पश्चिम दिशेला आलं की हे अन्नधान्याचं कोठार आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या किल्ल्यावरती या कोठारामध्ये पाणी जाऊ नये म्हणून या अशा प्रकारचे पन्हाळ बनवलेले आहेत. तिथे हे सर्व पाणी त्या साईडलाही तसंच बनवण्यात आलेलं आहे. हे सर्व पन्हाळामधून पाणी इथं जमा होणार आणि इथून हे पाणी खाली निघून जाणार. त्याच अशाच प्रकारचं कोरीव काम आणि अशाच प्रकारचं बांधकाम या इथे केअर करण्यात आलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता समोर, हे अन्नधान्याचं कोठार. आपण याला पाण्याचे टाके म्हणतात काही जण, पण ॲक्च्युली हे पाण्याचे टाके नसून हे अन्नधान्याचे कोठार म्हणून त्यावेळी यूज केले गेलेले असावे. तुम्ही समोर बघू शकता वरून येणारं पावसाचं पाणी हे या ठिकाणीमध्ये येऊ नये याच्यासाठी या पाण्याला वरून अशी सोय करून हे या पन्हाळ्याच्या मार्गातनं हे पाणी खाली काढून देण्यात आलेलं आहे. या किल्ल्यावरचं हे शेवटचं ठिकाण जे मी तुम्हाला आता दाखवत आहे. याच्यानंतर आपण प्रतीच्या प्रवासाला सुरुवात करणार मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन किल्ल्यावर नवीन मित्रांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, घरीच राहा. जय शिवराय.